पंढरपुरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून यामुळे माणुसकीला काळीमा फासली गेली आहे। पंढरपूर शहरातील एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने शनिवारी एका बालकास जन्म दिलाय। या बालकाचा पिता कोण आहे हेही या मुलीला माहीत नाही आहे। पंढरपूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा देखील नोंद करण्यात आला आहे। यामुळे परिसरात खळबळ माजली होती। पोलीस सूत्रांनुसार या अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला, त्यातूनच ती गर्भवती राहिली गेली असावी। सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात त्या मुलीची तपासणी करण्यात आली। यावेळी ती गर्भवती असल्याचं डॉक्टरांद्वारे सांगण्यात आलं। मुलीचे वय कमी असल्याने डॉक्टरांनी शनिवारी सीजर करून प्रसूतक्रिया तिची पार पाडली। यात तिने 1.5 किलो बाळास जन्म दिला असून यानंतर मुलीच्या आईने अज्ञाताविरुद्ध तक्रार दिली आहे। पोलिसांनी भादनवी 376/2 IJ बाललैंगिक अत्याचार कलम 9 या अन्वये गुन्हा नोंदला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक MN जगदाळे हे करीत आहेत।